नमस्कार, गोवन वार्ता लाईव्हच्या न्यूज अपडेटमध्ये मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. एक महत्त्वाचा विषय गेल्या आठवड्या दोन आठवड्यापासून सध्या चर्चेला सुरू आहे, तो म्हणजे टाउट्स. उत्तर गोव्यातल्या विशेष करून कळंगूट कांदोळी या भागात, या किनारी भागात सध्या या टाउट्सचा उच्छाद एवढा वाढलेला आहे की यावरून सगळ्याच सरकारी यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि एकंदरीत बाकीचे सगळे व्यावसायिक, नागरिक, पर्यटक यांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागला आहे आणि त्यामुळे या टाउट्सचा विषय सध्या मोठा चर्चेला आलेला आहे. तर टाउट्स म्हणजे काय, ज्यांना आपण दलाल किंवा एजंट असं म्हणतो, या किनारी भागात अशा पद्धतीच्या या दलालांचा, या एजंटांचा वावर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की त्याचा त्रास आता या पर्यटन व्यवसायाला होऊ लागलेला आहे. आता विषय म्हणजे हे टाउट्स किंवा हे दलाल अकस्मात या 4-5 महिन्यात तयार झाले काय? अर्थातच नाही, कारण हे टाउट्स दलाल गेल्या अनेक वर्षापासून या भागात काम करत आहेत, परंतु सध्याच्या परिस्थितीत त्यांचा एकंदरीत जो उच्छाद किंवा जो उपद्रव ज्या पद्धतीनं वाढलेला आहे, त्या वाढीमुळेच आता या सगळ्या लोकांना त्यांचा त्रास जाणवू लागलेला आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे कळंगूटची, कळंगूट पंचायत यांनी सगळ्यात प्रथम या वाढत्या टाउट्समुळे, या वाढत्या दलालामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटन उद्योग बदनाम होत आहे आणि पर्यटन उद्योगाला त्रास होत आहे अशी नाराजी व्यक्त केली. त्याच्यानंतर कळंगूटचे आमदार मायकल लोबो यांनीही या भूमिकेचं समर्थन केलं आणि त्यांनीही मोठ्या प्रमाणात टाउट्स किंवा दलाल या भागात वाढलेले आहेत असं म्हटलं आहे. आणि या संदर्भात त्यांनी काही प्रमाणात पोलिसांवरतीही नाराजी सुरुवातीला व्यक्त केली. त्याच्यानंतर पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनीही या एकूणच प्रकाराची गंभीर दखल घेतली आणि त्यांनी उघडपणे पोलिसांवरती आरोप केला आहे, पोलिसांवरती ठपका केला आहे की पोलीस कुठेतरी अशा दलालावरती कारवाई करण्यात कमी पडतायत म्हणून. कळंगूटचे सरपंच, कळंगूटचे जे सरपंच आहेत जोझफ सिक्वेरा यांनीही मोठ्या प्रमाणात या टाउट्सच्याबद्दल, या दलालांच्या वावराबद्दल नाराजी व्यक्त केली. आता ज्या वेळेला पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी पोलिसांवरती ठपका ठेवला की पोलीस कुठेतरी कमी पडतायत, त्यावेळेला उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक SP निधीन वाल्सन यांनी हे आरोप फेटाळून लावत पोलीस कारवाई करत असल्याचा दावा केला आहे. जवळजवळ 400 अधिक टाउट्सवरती, अधिक दलालांवरती पोलिसांनी आतापर्यंत कारवाई केल्याचं म्हटलं आहे. परंतु हे म्हणत असतानाच त्यांनी टुरिझम डिपार्टमेंटनेही आपली जर जबाबदारी चोखपणे पार पाडली तर पोलिसांनाही कारवाई करणं सोपं होईल अशा पद्धतीचं विधान केलं. आता टुरिझम मिनिस्टर यांनी केलेलं विधान, त्याच्यानंतर SP केलेलं विधान, या सगळ्या चर्चेत आणि या सगळ्या वादावादीत शेवटी मुख्यमंत्र्यांनाही हस्तक्षेप करावा लागला आणि मुख्यमंत्र्यांनी काल निक्षून सांगितलं की किनारी भागात जे बेकायदा प्रकार सुरू आहेत किंवा हा जो दलालांचा उच्छाद सुरू आहे त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाणार आहे. याच अनुषंगाने काल एक संयुक्त बैठक, एक जॉईंट मिटिंग झाली, त्याच्यात पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी उत्तर गोवा SP निधीन वाल्सन आणि टुरिझम डिपार्टमेंटचे डायरेक्टर यांच्याबरोबर ही बैठक केली आणि कशा पद्धतीनं, एकत्रित पद्धतीनं कशा पद्धतीनं कारवाई करता येईल आणि हे प्रकार आपल्याला बंद करता येईल या संदर्भाचा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. आणि या अनुषंगाने आता यापुढे तशा पद्धतीची कारवाई होईल अशी अपेक्षा आपण निश्चितच करू शकतो. आता विषय असा आहे की टाउट्स हा जो विषय आहे तो सध्याच्या परिस्थितीत फक्त उत्तर गोव्याशी संबंधित वेगवेगळ्या भागातल्या या प्रकाराबद्दल चर्चा सुरू आहे. याचा अर्थ दक्षिण गोवा तशा पद्धतीचे टाउट्स नाही आहेत काय? दक्षिण गोवा हा टाउट्स फ्री बेल्ट आहे काय? दक्षिण गोव्यातही राज्यात मोठ्या प्रमाणात किनारीपट्टा आहे, तिथंही मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय चालतो, मग दक्षिण गोव्यात या टाउट्सचा उपद्रव सुरू नाही का? असाही एक विषय हा यानिमित्ताने उपस्थित होतो. परंतु दक्षिण गोव्याच्या अशा टाउट्सच्या उपद्रवासंबंधी कुणाचीही तक्रार नाही आणि यासंबंधी विशेष कारवाई केल्याचंही आपल्याला दिसत नाही. याचाच अर्थ उत्तर गोव्यात मोठ्या प्रमाणात हे प्रकार आता सुरू झालेले आहेत. आता आपण समजून घेतलं पाहिजे
की जेव्हा नॉर्थ गोवा SP निधीन वाल्सन यांनी एक स्टेटमेंट केला की 400 अधिक टाउट्सवरती आम्ही कारवाई केलेली आहे. 400 अधिक टाउट्स, तुम्ही एक गजा लक्षात दवरात की 400 परस चढ टाउट्सांचेर पुलीस म्हणतात आम्ही ॲक्शन घेतली. हाचो अर्थ किरे आणि 400 परस चढ टाउट्सांचेर ॲक्शन घेऊन सुद्धा कळंगूटचो सरपंच जोझफ सिक्वेरा, कळंगूटचो आमदार मायकल लोबो म्हणता की अजूनही टाउट्सांचो त्रास थंय सुरूच आसा. मागीर हे टाउट्स हे दलाल आसात तरी कितले असो आता प्रश्न निर्माण जाता. इतले दलाल जर एका कळंगूट कांदोळी ह्या वाठारांत ह्या कोस्टल बेल्टांत जर आसात जाल्यार आमच्या आमचो टुरिझम बिझनस हे दलालूच चलयतात काय कितें असो आता प्रश्न ह्या चर्चेतल्यान निर्माण झाला, असो प्रश्न ह्या चर्चेतल्यान उप्रासला. आता तुम्ही म्हणणार की टाउट्स म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे टाउट्स या कोस्टल बेल्टमध्ये काम करतायत, मग असं आहे काय की हे टाउट्स मोठ्या प्रमाणात वाढतायत? आता एक गोष्ट आपल्या लक्षात आपण घेतली पाहिजे, टाउट्स म्हणजे काय? तर टाउट्स म्हणजे दलाल, एजंट. आता हे एजंट काय करतात? तर हे एजंट गिरायक शोधतात आणि अशा गिरायकांना पकडतात ज्या गिरायकांना अमुक एक गोष्ट हवी असते आणि ही गोष्ट कुठे मिळते याची माहिती या टाउट्सकडे या दलालांकडे असते. त्यामुळे ते या गिरायकांना त्या संबंधित ठिकाणी नेतात. कुठे नेतात? तर ज्यांना ज्या गोष्टी पाहिजे असतात तिथं नेतात. आणि या व्यावसायिक जे आहेत अशा पद्धतीचा व्यवसाय करणाऱ्यांना त्यांना गिरायक मिळवून दिल्याबद्दल ते व्यावसायिक या टाउट्सना या दलालांना पैसे देतात. म्हणजे तुम्ही जेवढी जास्त गिरायकं आणून त्यांना द्याल तेवढी जास्त कमाई या टाउट्सना मिळेल. आता 400 अधिक टाउट्स पुलीस पकडतात, पुलीस ॲक्शन घेतात आणि तरीही या दलालांच्या विरोधातल्या तक्रारी कमी होत नाहीत. म्हणजे यांची संख्या आणखी मोठी असायला पाहिजे. मग इतक्या मोठ्या शेकडोच्या संख्येनं हे टाउट्स कळंगूट कांदोळीमध्ये जे काम करतात ते नेमके असं काय या पर्यटकांना किंवा या गिरायकांना मिळवून देतात ज्यांच्यासाठी या गिरायकांना किंवा या पर्यटकांना या टाउट्सची मदत घ्यावी लागते? आता तुम्ही म्हणणार आम्ही आणि तुम्ही समजा कळंगूट भागात गेलो, आम्हाला कुठली समजा गोष्ट पाहिजे, कोल्ड्रिंक पाहिजे, एक चांगलं जेवण कुठे मिळतं म्हणून आम्हाला माहिती पाहिजे, तर आम्हाला टाउट्सकडे जाण्याची गरजच काय? आपण कुणालाही विचारू शकतो बाबा इथे कुठे चांगलं जेवण मिळतं, इथे कुठं चांगलं फिश करी मिळते किंवा इथे कुठे चांगलं चायनीज फूड मिळतं, इथे कुठे बाबा एक चांगलं अमुक आईस्क्रीम मिळते, आईस्क्रीम पार्लर कुठे आहे, ह्या गोष्टी आपण सहजपणे कुणालाही विचारू शकतात. मग अशा काय गोष्टी आहेत ज्या सर्वसामान्य गिरायक किंवा सर्वसामान्य पर्यटक उघडपणे लोकांकडे विचारू शकत नाहीत? याचाच अर्थ या सगळ्या व्यवसायात अशा गोष्टींचा समावेश आहे ज्या गोष्टींबद्दल आपण उघडपणे बोलू शकत नाही किंवा उघडपणे इतरांना विचारू शकत नाहीत. आता या गोष्टी काय असणार आहेत? तर या गोष्टी म्हणजेच मसाज पार्लर, ज्या मसाज पार्लरांच्या नावानं इथं मोठ्या प्रमाणात सेक्स धंदा चालतो, वेशा व्यवसाय चालतो, अशा पद्धतीचा एक व्यवसाय झाला. दुसरी गोष्ट म्हणजे गोव्याच्या पर्यटनाबद्दल एक जी चुकीची इमेज तयार करण्यात आलेली आहे आणि या चुकीच्या इमेजेतून आता हे चुकीचे गैरव्यवसाय आज मोठ्या प्रमाणात या किनारी भागात स्थिर स्थावर झालेले आहेत. म्हणजे तुम्ही कुठेही जर त्या किनारी भागात जाल शेवटी जे दलाल म्हणून काम करतात त्याच्यात मॅक्झिमम जे लोकं आहेत, मॅक्झिमम म्हणजे जवळजवळ 90% जास्त जी लोकं आहेत ती परप्रांतीय आहेत. आता त्यांना कोण गोवेकर आणि कोण पर्यटक ह्याची माहिती नसते. तुम्ही गोवेकर, आम्ही लोकंसुद्धा त्या बाजूनं फिरत असताना तिथं आपल्याला हे दलाल सापडतात, लडकी चाहिए क्या, ड्रग्स चाहिए क्या, ये चाहिए क्या, वो चाहिए क्या, मसाज चाहिए क्या. याचाच अर्थ हे सगळे व्यवसाय हे त्या ठिकाणी चालतात. आता प्रश्न असा आहे की असे कुठले व्यवसाय त्या ठिकाणी चालतात जेणेकरून त्या व्यावसायिकांना गिरायकं आणण्यासाठी या दलालांची गरज पडते.
आता हे सगळे व्यवसाय जर लीगल असते तर त्यांना अर्थातच या दलालांची गरजच नसते, कारण ते लीगल व्यवसाय आहेत. त्यामुळे कुठल्याही गिरायकांना त्या ठिकाणी येण्यासाठी अशा पद्धतीच्या दलालांची मदत घेण्याची गरजच नाही. म्हणजे हे सगळे व्यवसाय इललीगल चालतायत. इललीगल तिथे मसाज पार्लर चालत आहेत, इललीगल तिथे वेशा व्यवसाय चालत आहे, इललीगल ड्रग्सचा व्यवसाय तिथं चालतो आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर एखाद्या पर्यटकांना किंवा कुणाला हव्या असतील तर त्यांना या टाउट्सच्या मदतीनंच त्या गोष्टी प्राप्त होतात. आणि मोठ्या संख्येनं जे गोव्यात पर्यटक येतात ते ह्या अशा गोष्टींसाठी येतात, कारण इथे त्या गोष्टी मिळतात हे त्यांना माहीत आहे आणि त्या गोष्टी शोधत शोधत ते इथे येतात आणि त्या टाउट्सच्या मदतीनं त्या सगळ्या गोष्टींचा आनंद लुटून ते गोव्याचं पर्यटन लुटण्याचं काम करतात. आता विषय असा आहे की या टाउट्सवरती कारवाई करण्याचा अधिकार हा पोलिसांना आहे की नाही हा प्रश्न असू शकत नाही, कारण जे जे कुणी अशा पद्धतीनं बेकायदा धंदे करतात त्यांच्यावरती पोलीस कारवाई करू शकतो आणि पोलिसांनी ती कारवाई केलीही आहे. कळंगूटचे PI असतील दत्तगुरु सावंत, त्याच्यानंतर SP निधीन वालसन असतील, यांनी या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन कारवाईही सुरू केलेली आहे. 400 जास्त टाउट्सना त्यांनी अटकही केलेली आहे, त्यांच्यावरती त्यांनी ॲक्शनही घेतलेली आहे. आता प्रश्न आहे की SP निधीन वालसन यांनी केवळ पोलिसांना दोष देऊन चालणार नाही तर पर्यटन खात्याचीही तेवढीच जबाबदारी आहे असं जे विधान केलं आहे, त्या विधानाचा नेमका अर्थ काय हे आपण आता समजून घेणं गरजेचं आहे. आता त्या विधानाचा अर्थ असा आहे की टुरिझम डिपार्टमेंट जसं पोलीस कारवाई करतं तसं तशा पद्धतीनं या टाउट्सवरती ॲक्शन घेऊ शकत नाही. टुरिझम डिपार्टमेंटचे अधिकारी जाऊन या टाउट्सना पकडू शकत नाहीत. पण टुरिझम डिपार्टमेंट काय करू शकतं तर टुरिझमच्या नावाखाली जे बेकायदा धंदे या पूर्ण किनारीपट्ट्यात फक्त कलंगूट कांदोळीमध्येच नव्हे तर पूर्ण उत्तर ते दक्षिण गोव्याच्या किनारीपट्ट्यात अशा पद्धतीचे बेकायदा व्यवसाय हे पर्यटनाच्या नावाखाली चालू आहेत. आता तुम्ही म्हणणार हे व्यवसाय कसे काय चालू शकतात, तर एक उघड सत्य आहे की या सगळ्या व्यवसायांना राजकीय आश्रय आहे. ते मग स्थानिक स्वराज्य संस्थेतील काही मंडळी असतील किंवा प्रत्यक्ष राजकारणातील मंडळी असतील, परंतु कुणाच्याही प्रोटेक्शनशिवाय हे व्यवसाय चालू शकत नाहीत. आणि या व्यवसायांना प्रोटेक्शन देण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना हप्ते जातात. मग ते हप्ते कुठे पोचतात, कुणापर्यंत पोचतात, या तर उघड गोष्टी आहेत आणि या उघड गोष्टी चर्चेला येतात. आता प्रश्न असा आहे की हे सगळं नित्यनेमाने सुरू असताना अकस्मात कळंगूट भागातल्या या टाउट्सचा विषय हा जोर चर्चेला आलेला आहे. याचा अर्थ याचे दोन अर्थ होऊ शकतात. एक म्हणजे कुठेतरी या सगळ्या बेकायदा व्यवसायांकडून जे प्रोटेक्शन मनी घेत आहेत त्या प्रोटेक्शन मनींची जी साखळी आहे ती कुठेतरी बिघडलेली आहे. म्हणजे कुणाला तरी ते प्रोटेक्शन मनी बंद झालेले आहेत किंवा कुणाला तरी ठराविक माणसांना ते प्रोटेक्शन मनी जात आहेत, त्यामुळे ती सगळंच गणित बिघडल्यामुळे आता सगळेच जण या टाउट्सच्या मागे लागलेले आहेत असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि दुसरा अर्थ असा आहे की ज्या पद्धतीनं पोलिसांनी 400 अधिक टाउट्सवरती ॲक्शन घेतलेले आहे याचा अर्थ या किनारी भागात हे बेकायदा व्यवसाय चालतात तरी किती, हा प्रश्न आता या निमित्ताने विचारावा लागणार आहे. आता तुम्ही म्हणणार की या टाउट्स आणि या सगळ्या प्रकाराबद्दल कळंगूटचे जी लोकं आहेत, जे नागरिक आहेत, जे मूळ गोयकार आहेत, ते का बोलत नाहीत, कारण ते बोलूच शकत नाहीत. एवढा मोठा दरारा, एवढी मोठी दहशत ही तिथं निर्माण झालेली आहे आणि ही एक मोठी आर्थिक ताकद आहे, त्यामुळे या आर्थिक ताकदीला आव्हान देण्याचं धारिष्ट हे तिथल्या सामान्य कलंगूट वासियामध्ये असूच शकत नाही. कुणीही जर अशा प्रकाराविरोधात जर आवाज काढला तर लगेच त्यांना टार्गेट केलं जातं, त्यांच्यावरती प्राणघातक हल्लेही होतात, त्यांना धमक्या दिल्या जातात, त्यांचे जे बारीकसारी व्यवसाय आहेत जे कायदेशीर आहेत तिथं त्यांना अडथळे किंवा अडचणी निर्माण केल्या जातात. तर अशा पद्धतीनं जर गोव्याचं पर्यटन अशा पद्धतीनं या बेकायदा व्यवसायांच्या बाजूनं जर दिवसेंदिवस झुकायला लागलं आणि आपल्या पर्यटनाच्या नावाखाली जर अशा पद्धतीचे गैरव्यवसाय गैरव्यवहार जर चालायला लागले तर खाण उद्योगानंतर आपल्या गोव्याचा आर्थिक कणा जो आहे तो पर्यटन व्यवसाय आहे, त्या पर्यटन व्यवसायालाही जर अशा पद्धतीची जर कीड लागली तर मग गोव्याचं होणार काय. गोव्यासमोर
भीषण आर्थिक संकट भविष्यात निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे या बेकायदा गैरप्रकारांना आतापासूनच आळा घालणं गरजेचं आहे. राज्याचं गृहमंत्रीपद, राज्याचे गृहमंत्री हे स्वतः मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आहेत. त्यांनी काल तशा पद्धतीचं विधान केलंच आहे की कुठल्याच पद्धतीनं या सगळ्या गैरप्रकारांबद्दल गय केली जाणार नाही, त्याच्यावरती कठोर कारवाई केली जाणार आहे. परंतु केवळ बोलून चालणार नाही तर या सगळ्या गैरप्रकारांना थोपवणं ही काळाची गरज आहे. सुदैवानं राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खवटे यांनी ज्या पद्धतीनं एक मोहीम सुरू केलेली आहे की पर्यटनाच्या नावाखाली जी लुबाडणूक पर्यटकांची सुरू आहे, मग ती वेगवेगळ्या व्यवसायांच्या निमित्तानं असू शकतं, पर्यटनाशी संबंधित व्यवसायांशी असू शकतं, मग तो टॅक्सी व्यवसाय असेल, मग वॉटर स्पोर्ट्स असेल, किंवा पर्यटनाशी संबंधित जे वेगवेगळे व्यवसाय आहेत त्याच्यात हे जे टाउट्स काम करतायत आणि पर्यटकांना लुटतायत ते कुठेतरी बंद होणं गरजेचं आहे. हा विषय त्यांनी खूप गंभीरपणे घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी ॲक्शनही सुरू केलेली आहे. परंतु ह्या सगळ्या व्यवसायात वेगवेगळ्या लोकांचं आर्थिक हित लपलं आहे आणि त्यामुळे त्यांचं आर्थिक हित जेव्हा अडचणीत येतं त्यावेळेला मग ते अशा चांगल्या गोष्टींनाही विरोध करायला लागतात. त्यामुळे आपल्याला हे पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे की ही आर्थिक गणितं, ही आर्थिक जाळी, ही आर्थिक साखळी जी निर्माण झालेली आहे ती नेमकी कशी आहे आणि ती जर आपल्याला जर तोडून काढायची असेल तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचा योग्य पद्धतीने अभ्यास करून व्यवस्थित पद्धतीनं या सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागणार आहेत. पर्यटन म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी अशा पद्धतीनं पर्यटनाकडे अनेक लोक पाहायला लागलेत. अशाच पद्धतीनं कधी काळी सोन्याची अंडी देणारा व्यवसाय म्हणजे तो खाण व्यवसाय होता. आज त्या व्यवसायाची काय परिस्थिती झाली आणि त्याचे काय परिणाम आपल्या राज्यावरती झाले हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. तशाच पद्धतीनं जर आपण आता पर्यटन व्यवसायाचीही जर वाट लावणार असू किंवा पर्यटन व्यवसायावरतीही जर तशाच पद्धतीनं या सगळ्या बेकायदा गोष्टी इथं चालायला जर देणार असू तर मग गोव्यासमोर भविष्यात भीषण एक आर्थिक संकट निर्माण होणार आहे. आज पर्यटनावरती अनेक लोक अवलंबून आहेत. आपल्याला या पर्यटनातले हे सगळे काळे खडे जे आहेत हे सगळे काळे खडे आपल्याला या पर्यटनातून फेकून देऊन पर्यटनाला एक योग्य दिशा आणि पर्यटनाची एक योग्य इमेज, एक चांगली इमेज आपल्याला तयार करावी लागणार आहे. जोपर्यंत आपण या दृष्टीनं काम करत नाही तोपर्यंत आपलं पर्यटन व्यवसाय स्वच्छ होऊ शकत नाही. आपल्याला क्लीन गोवाज टुरिझम अशी एक मोहीम सुरू करावी लागणार आहे आणि गोव्याच्या टुरिझममध्ये अशा पद्धतीचे हे जे दलाल किंवा अशा पद्धतीचे जे घटक या टुरिझममध्ये सहभागी झालेले आहेत त्या घटकांना आपल्याला इथून बाहेर फेकून देणं गरजेचं आहे. या टाउट्सच्या विषयावर नका होईना हा विषय चर्चेला आलेला आहे. त्यामुळे किनारी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था, आता किनारी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थावरती खरं म्हणजे या सगळ्या गोष्टींना थारा देण्याचा पहिला ठपका हा तिथं जातो. तर त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत असतात परंतु याचा अर्थ असा नाही की त्या गोष्टीवरती कारवाई करण्याचा अधिकार त्यांना पंचायत राज कायद्याखाली नसतात हेही आपण मान्य करायला पाहिजे. कारण कुणीही स्थानिक पंच सदस्य जाऊन अशा पद्धतीनं एजंटवरती स्वतः बळजबरी किंवा दादागिरी करू शकत नाही. ते त्या संबंधित सरकारी यंत्रणेकडे तशा पद्धतीनं या गोष्टी त्यांच्या नजरेला आणून तशा पद्धतीनं कारवाई करू शकतात. पण त्यांची तक्रार अशी आहे की आम्ही वारंवार वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांना या गोष्टींची जाणीव देऊनही तिथं कारवाई होत नाही. पोलिसांना सांगितलं तर पोलीस काही करत नाही, सरकारच्या नजरेला या गोष्टी आणून दिल्या तर सरकार काही करत नाही. मग अशातनं त्यांची निराशा होते आणि मग त्यांचे अशा पद्धतीचे संबंध हे या व्यावसायिकांकडे सुरू होतात आणि त्याच्यातनं मग एक वेगळीच आर्थिक साखळी तयार होते. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला थोपवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे हा जो टाउट्स दलाल किंवा एजंट जे राज्यात फोफावले आहेत तो जो विषय आज या चर्चेच्या निमित्तानं जो विषय उपस्थित झालेला आहे त्या विषयाची गंभीर दखल घेऊन सरकारने आतापासूनच हा विषय हा मुळासकट तोडून टाकणं गरजेचं आहे. जर आपण आज जर आपण याच्यात अपयशी ठरलो तर उद्या हेच विषय, हेच टाउट्स, हेच दलाल राज्याची सगळी आर्थिक सूत्र, आर्थिक दोर हे आपल्या हातात ठेवणार आहे आणि आम्ही गोंयकार
असह्यपणे या सगळ्या गोष्टींकडे पाहत राहणार असू। अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या विषयावरती आम्ही अपडेटच्या माध्यमानं तुमच्यापर्यंत पोचत राहू। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं।